हेलो फ्रेंड्स, मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू लर्न फोर्थ नाइट ऑफ द वैक्सिंग मून, फोर्थ नाइट ऑफ द वेनिंग मून एंड व्हाट इज मीन बाय लुनर मंथ एंड व्हाट इज मीन बाय तिथि। तुमची आई उपवास करत असेल तेव्हा तर तुमची आई म्हणते आज मला चतुर्थी आहे, आज नागपंचमी आहे, आज पौर्णिमा आहे, आज अमावस्या आहे। या सगळ्या ज्या आहेत त्याला मराठीमध्ये तिथि असं म्हणतात। पण तिथी आणि लुनार मंथ म्हणजे चांद्रमास हे शिकण्यापूर्वी आपण फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून आणि फोर्थ नाईट ऑफ द वेनिंग मून आपण शिकायला पाहिजे। लेट अस लर्न व्हॉट इज इन बाय फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून। याला मराठीमध्ये काय म्हणतात, शुक्ल पक्ष असं म्हणतात, फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून। आता याच्यामध्ये काय असतं पहा बरं, इट टेक्स 14 or 15 डेज फ्रॉम द न्यू मून टू फुल मून। न्यू मून म्हणजे अमावस्या, की त्या दिवशी चंद्र अजिबातच दिसत नाही, त्या अमावस्येपासून फुल मून म्हणजे पौर्णिमेपर्यंत 14 ते 15 दिवसांचा कालावधी असतो, बरोबर। दिस इज द फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून आणि यालाच म्हणतात शुक्ल पक्ष असं म्हणतात। याला शुक्ल पक्ष का म्हणतात पहा, कारण की न्यू मून टू फुल मून म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत काय होतो, चंद्राचा आकार वाढत जातो। मून बिकम्स बिगर अँड बिगर, म्हणजे चंद्र काय होतो, लहानाचा मोठा होत जातो। इट बिकम्स स्मॉल टू बिग, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्याचा आकार वाढत जातो। कोणत्या याच्यामध्ये, फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मूनमध्ये चंद्र मोठा मोठा होत जातो। अँड व्हॉट हॅपन इन द फोर्थ नाईट ऑफ द वेनिंग मून। वेनिंग मूनमध्ये नेमकं काय घडतं, आफ्टर द फुल मून म्हणजे फुल मून झाला, म्हणजे पौर्णिमा झाली की त्यानंतर मून ॲपियर स्मॉलर अँड स्मॉलर। त्या फुल मूनपासून न्यू मूनपर्यंत चंद्र काय होतो, म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र, समजा या ठिकाणी फुल मून असेल तर या ठिकाणी चंद्राचा आकार थोडासा लहान झालेला असतो, काही दिवसांनी असा होतो। हा कालावधी किती असतो, 14 or 15 डेज। या फोर्थ नाईट याचाच मिनिंगच होतो 14 or 15 डेज, म्हणजे ग्रुप ऑफ 14 or 15 डेज। 15 डेजचा जो ग्रुप असतो त्यालाच फोर्थ नाईट म्हणतात। पण वॅक्सिंग मून आपण कसं लक्षात ठेवायचं, मून ॲपियर्स बिगर अँड बिगर, चंद्र काय होतो, मोठा 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 होत जातो, बरोबर। आणि वेनिंग मूनमध्ये काय होतो, वेनिंग मून फोर्थ नाईट ऑफ द वेनिंग मून या काळात काय होतं, मून ॲपियर स्मॉलर अँड स्मॉलर, चंद्र छोटा छोटा होत जातो। अँड इट इज न्यू मून अगेन, दिस पिरियड इज द कॉल्ड फोर्थ नाईट ऑफ द वेनिंग मून। आणि या काळाला, या पिरियडला काय म्हणतात, फोर्थ नाईट ऑफ द वेनिंग मून। आता आपण लुनर मंथ म्हणजे काय ते पाहूया। द पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट इज ऑफ 22-8 to 30 डेज, म्हणजे एका न्यू मून म्हणजे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा कालावधी किती असतो, 28 to 30 डेज, म्हणजे 28 to 30 दिवसांचा कालावधी असतो। कुठपासून, फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट न्यू मून, आणि हा जो पिरियड आहे त्याला काय म्हणतात, लुनर मंथ असं म्हणतात, म्हणजे चांद्रमास मराठीमध्ये याला म्हणतात चांद्रमास। कारण की हा जो मंथ आहे त्याचे डेज कशामध्ये काउंट केले जातात, मूनच्या मोशनवर काउंट केले जातात, म्हणून त्याला लुनर मंथ असं म्हटलं जातं। आता हा जो कालावधी आहे तो किती आहे, 28 to 30 डेजचा असतो। पण तो कालावधी, तो पिरियड कुठून काउंट केला जातो, फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट, एका न्यू मून म्हणजे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत तो पिरियड काउंट केला जातो। अँड व्हॉट इज मीन बाय तिथी, एव्हरी डे ऑफ द लुनर मंथ इज कॉल्ड अ तिथी। लुनर मंथच्या प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात। मराठीमध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या अशा तिथी असतात। ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, यू हॅव टू रिमेंबर वन थिंग, द रोटेशन ऑफ द अर्थ गिव्ज राईज टू डे अँड नाईट, म्हणजे पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात, बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवतीची जी तिची गती आहे फिरण्याची, म्हणजे
द रोटेशन ऑफ द अर्थ, त्याच्यामुळे काय होतात, डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र होतात. द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अँड द इन्क्लिनेशन ऑफ इट्स ॲक्सिस गिव राईज टू द सायकल ऑफ सीझन्स. आता द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यामुळे काय काय होतात, पृथ्वीवर सीझन्स होतात, समर सीझन, रेनी सीझन, विंटर सीझन. आणि अजून एक कारण आहे त्याच्यामागे, द इन्क्लिनेशन ऑफ इट्स ॲक्सिस. आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, अर्थचा जो ॲक्सिस आहे तो स्ट्रेट नाही आहे, तो थोडासा इन्क्लाइन म्हणजे कसा आहे, क्रॉस आहे. म्हणून बिकॉज ऑफ दिस वी कॅन फाइंड सीझन्स ऑन द अर्थ. आपल्याला पृथ्वीवर सीझन्स म्हणजे ऋतू दिसतात. व्हॉट वी हॅव लर्न इन द लेसन, द रोटेशन ऑफ द अर्थ कॉज डे अँड नाईट. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र होतात. द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड इट्स इन्क्लाइंड ॲक्सिस टुगेदर कॉजेस सीझन्स. म्हणजे पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे, ॲक्सिस आहे, क्रॉस झालेला, इन्क्लाइंड झालेला. आणि द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचं जे सूर्याभोवती फिरण्याची गती आहे, त्याच्यामुळे सीझन्स म्हणजे ऋतू पृथ्वीवर असतात. द रिव्होल्युशन ऑफ द मून अराउंड द अर्थ गिव्ज राईज टू फेजेस ऑफ द मून. म्हणजे चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरतो, त्याच्यामुळे आपल्याला फेजेस ऑफ द मून म्हणजे चंद्रकला दिसतात. म्हणजे चंद्राचा आकार लहान लहान होत जातो, कधी कधी मोठा मोठा होत जातो. हे कशामुळे घडतं? द रिव्होल्युशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे. द पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट इज कॉल्ड अ लुनर मंथ. म्हणजे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला लुनर मंथ म्हटलं जातं. इट हॅज अबाउट 28 to 30 days. त्याला 28 to 30 दिवसांचा कालावधी लागत असतो. द फोर नाईट एंडिंग ऑन अ फुल मून इज दॅट ऑफ वॅक्सिंग मून. असा पंधरवडा जो आहे, 15 दिवसांचा कालावधी, फोर नाईट, दॅट एंड ऑन द फुल मून म्हणजे की त्याचा शेवट कशाने होतो, पौर्णिमेच्या दिवशी होतो, त्याला वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष म्हणतात. द फोर्थ नाईट दॅट एंड्स ऑन द न्यू मून दॅट ऑज वेनिंग मून. आणि ज्याचा न्यू मून म्हणजे अमावस्या दिवशी ज्याचा शेवट होतो, त्या पंधरवड्याला काय म्हणतात, द फोर्थ नाईट दॅट कॉल्ड वेनिंग मून. द डेज ऑफ द लुनर मंथ आर कॉल्ड तिथीज. लुनर मंथ म्हणजे चांद्रमासातील ज्या डेज आहेत, दिवस आहेत, त्याला तिथी असं म्हटलं जातं. आणि हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. यू कॅन राईट एक्झरसाइज. थँक्यू.